खरंच सगळ्या वुमेन्सला हॅट्स ऑफ, कारण की ते खूप अडॅप्टेबल असतात. आता माझ्यासमोरच एक एक्झाम्पल आहे, माझ्या ऐश्वर्याचं आता लग्न झालं, त्यानंतर मी काही दिवसात त्याच्यात झालेला चेंज बघितला. खूप अडॅप्टेबिलिटी असते मुलींमध्ये, त्यामुळे जी मुलांमध्ये खरंच पॉसिबल नाही आहे, त्यामुळे खरंच हॅट्स ऑफ. 18-20 वर्ष एका घराची सवय लोकांची सवय झालेली असते की एका क्षणात बदलते आणि हे अगदी वेगळ्या लोकांसोबत अडॅप्ट व्हायचं, चेंजेस एक्सेप्ट करायची अवघड आहे. ओके येस, प्रत्येकाने बोलायचे दोन दोन शब्द सगळे प्रश्न विचारतात की हा हिंदी मध्ये का बोलतो, मला नाही माहित का बोलतो, तू कोण म्हणत होती का बोलतो, मराठी मला पण नाही मराठी स्पष्ट बोलतो. मनीषा आई वडिलांशी पूर्ण असं वाटलं की अरे आपण मराठी मध्ये बोलतो बरोबर बोलतोय का. मना जाते क्योंकि वुमेन्स में अलग पावर रहती है, जैसे कि घर को संभालना रहता है, कॉलेज कॉलेज का रहता है, अगर बच्चों के ऊपर ध्यान देना रहता है, पढ़ रहे कैसे नहीं, उनके ऊपर कैसे प्रोग्रेस करना, जैसे जो बच्चे से सीखे उसके ऊपर प्रोग्रेस करना, और उनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारी रहती है. जैसे कि कुछ लेडीज लेडीज जो कि पुलिस स्टेशन में काम करे तो उनका अलग काम रहता है, जैसे स्कूल का अलग रहता है, फिर बच्चे के ऊपर ध्यान देता है, कॉलेज का अलग, ऐसे. So you think that they manage the home front as well as the career front very well. Good. Photo pump down. Who's next? Madam Abhishek. आधी अनुभवाचे सगळे उदयचे का मग आधी अनुभव. First of all, happy Women's Day to all of you. Thank you. We should respect women just because, not because they are, just for the sake of we should not respect, but pratyek condition madhe survive karna. Jasa ki apan bagto pratyek kutlahi field ghetla jithe females nahiyet working asa nahi, airports aso, army aso, pratyek field madhe ladies ahetach. Apan asa nahi manu shakat ki lead madhe nahi, pan kai kai condition madhe aata apan jar airports baghitle, airports che jevde pan major operations zale, tacha main ja hote tha female hote, tyancha under sagle आर्मी आणि एअरफोर्सचे काम चालू. सो रिस्पेक्ट तर केलाच पाहिजे. आणि काही काही कंडिशन्स मध्ये होतं मेल्स कडनं की बॅड वर्ड युज केले जातात, ते पहिले थांबवलं पाहिजे. कारण आपण जर कोणाला मुलीला शिवी घालत असतो ती कोणाची बहीण आहे, कोणाची तरी आई आहे, हे चुकीचं आहे. आपण नाही बॅड वर्ड युज केले पाहिजे, कोणाची तरी काहीतरी रिझन्स असतात, काहीतरी असतात, म्हणून माणसाला त्या कंडिशन मधनं जावं लागतं. सो वी शुड रिस्पेक्ट वुमेन्स अँड वी शुड नॉट यूज बॅड वर्ड. आता सध्या कुठे ते आम्हाला माहितीये. सांगा ना. किती वर्ष केलंय म्हणलं मी कोणते पण वर्ष. सो हॅपी वुमेन्स डू ऑल. So we always say woman is someone's wife, someone's daughter, someone's sister. So you should understand she is someone. So till then, la pan tyanchi kai tari
एक स्वतःच आयडेंटिटी निर्माण करायला दिलं पाहिजे. इंडियामध्ये आपण असं बघतो की घर सांभाळायचंय म्हणून तू घरीच काम, हजबंडच काम करायला फक्त. तर हे विचार सोडून आपण दोघांना एक आयडेंटिटी दिली पाहिजे असं हे विचार बदलले पाहिजे. थँक्यू. First of all, I will say all well to Happy Women's Day. Thank you. सलाम करते हैं उन नारियों को जो हर आम्ही सलाम करतो की जी आज अश्मयुगापासून ते आजच्या या युगापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आहे ती पुढे सगळ्या सर्व बीज रोपणाचा शोध लावला तिने तिच्या निरीक्षणातून. हवाई कल्पना चावला चावलांचे की वो जिसने लगाया अपना हवाई अंतरिक्ष का शोर. तो जैसे ही थे हमारे नैना मैम जिन्होंने शुरू किए टाइन इंस्टीट्यूट की जो कर रही है सबके भलाई. थैंक यू. सगळे गुण मारणारे सर्वात प्रथम आपण जो आलो तर आईमुळे आलो त्या आईचा सन्मान करायला पाहिजे. आपण ती आई आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वर आहे, जननी आहे ती आपली, तिचा आपण सन्मान करायला पाहिजे. आजकालच्या या युगात लोक बिझीमुळे असल्यामुळे लोक आपल्या आईला तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही. पाहिजे